हरिओम श्रीराम मंगलमय। माझं नाव केशव सिंह कोणकर, बदलापूर पूर्व उपासना केंद्र, आणि माझं गाव आहे पोचरा निवती मायनेवाडी तालुका बेंगुरला। बापूकडे येऊचा रिझन माझा एकच होता की कसा इलंय मी बापूकडे ते मला सांगायचं होतं। ॲक्च्युली सुसाईडची केस होती माझी, एक इन्व्हेस्टमेंटची केस, त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं पैसे वगैरे इन्व्हेस्टमेंट केलेले, त्याच्यात सगळं काही लॉसमध्ये झाले आणि कंपनी बंद झाली। कंपनी बंद झाली आता करणार काय मार्ग राहिला नाही। शेवटी अशा वेळी सद्गुरू किंवा मग कोण सांगतो इकडे जा तिकडे जा। शेवटी मला एका मित्राने सांगितलं की बापू असं असं आहे प्रवचन सांगतात बांद्र्याला ये म्हणून माझ्याबरोबर। मी त्याला विचारलं, म्हटलं काय करतं तू, येतेस का? म्हटलं माका बोललो मग तो चल जाऊया मग आपण। मग आम्ही सगळेजण बापूकडे गेलो, पण ते केस अशी झाली की आम्ही पहिले त्याच्या अगोदर माझी सुसाईडची केस ठरली की आमचं काही सगळे पर्याय हरले, करतलो काय आता, आम्ही काही मार्ग नाही। आता म्हटलं मी मिसेस आणि सगळे मुलं आम्ही दोघं ट्रेन खाली जीव द्यायचं आम्ही ठरवलं, काय आता काय राहत नाही, आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही, फेडणार कसं सगळं काय, अशी परिस्थिती झाली। तो विचार आला सगळं, आम्ही डन झाला करायचं म्हणून ठरलं सगळं। आणि नेमकं त्या दिवशी ऑफिसमध्ये गेले आणि मी तेव्हा माका सांगितलं की आपण एक जाऊया गुरुवारी आपण बापूकडे, असं असं तुझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आपण बापूकडे जाऊया। मग आम्ही बापूकडे गेलो, ते प्रवचन वगैरे तिकडे ऐकता ऐकता बघितलं तर बापूचं प्रवचन नेमकं तेच की लोक पहिलं असं इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग विचार करत नाही, सगळे पैसे तिकडे टाकतात आणि मग कंपनी बंद होते आणि मग आत्महत्येचा विचार करतात। बापरे, मी तर मला एकदमच शॉक मला लागलं की काय करू, अरे बापू हा का माकाच सांगता की काय, म्हटला की सगळं सुसाईडचं वगैरे, आणि सुसाईड असं करू नका, सद्गुरूवर तुम्ही विश्वास ठेवा आणि जर विश्वास असेल तर तुम्ही बिंदास राहा आणि जा, सद्गुरूचं नाव घ्या आणि पुढे जा, सगळा मार्ग आपोआप निघतो, असं बापूने सांगितलं। आणि तेच मैदानात मी बसून अक्षरशः रडलंय आणि म्हटलं आता बस सुसाईड केस आता आपण कॅन्सल करायची, आता काय करावे नको आपण। आणि घरी जाऊन कधी एकदा म्हटलं मिसेसला सांगतं असं झालं, रात्री घरी 12 वाजता आलो, मिसेसला बोललो म्हटलं आता आपलं सुसाईड केस जी आपण करणार होतो ट्रेन खाली ती आता आपण करायची नाही, कारण बापूने असं असं सांगितलं की आता जर काय होईल तर सद्गुरूवर सोपवा आणि पुढे जा म्हणून। त्याच्यानंतर मग आम्ही ते मला ऑफिसमध्ये सगळे शिव्या घालत होते की माझे पैसे दे काय करू म्हणून। ते म्हटलं ठीक आहे आता काय बापू करेल ती पूर्व दिशा असं करून, म्हटलं मी मग ऑफिसमध्ये सुरुवात केली जायला। गेलो बापूकडे ऑफिसमध्ये गेलो आणि तिथून मग जी माणसं मला शिव्या घालत होती की माझे पैसे दे नाही तर तुला मारणार, असं करणार तसं करणार, जसं बापूचं प्रवचन ऐकलं आणि नेक्स्ट डे मी ऑफिसमध्ये गेले तर मला सगळे स्टेटमेंटच सगळ्यांची चेंज की जाऊ दे ठीक आहे आता काय कंपनी बंद झाली काय करणार, जेव्हा तुला पैसे द्यायचे असतील ते तू दे, पण आता काय हरकत नाही, आता कंपनी बंद झाली तू काय करू शकतोस, असं करून मग आम्ही ते सगळी स्टेटमेंट चेंज झाली आणि वातावरण सगळं चेंज झालं। जे भीतीचं होतं, एक जमाना असा होता की मी ऑफिसमध्ये जाऊ का नको जाऊ अशी परिस्थिती माझी झाली, पण ती सगळं नॉर्मल बापूने केलं अक्षरशः, म्हणजे जायचं की नाही जायचं हे सुद्धा भीती काढून टाकली आणि बापूच्या जीवावर मी बिंदास झालो, काय होईल ते होईल म्हटलं बघू आपण जाऊ। आणि शेवटी त्याच्यातून बापूने मला सही सलामत बाहेर काढलं, अजूनही कंपनी बंद आहे, पैसे काय मिळाले नाही, पण अजूनही माझे जी काही माझी मित्रमंडळी आहेत ती पण एका शब्दाने विचारत नाहीत की बाबा काय तू पैसे देतोय की नाही देतो वगैरे, काय अजिबात काय विचारत नाही। अशा तऱ्हेने बापूने मला ह्या सुसाईड केसमधून सही सलामत बाहेर काढलं। बापू खूप खूप अंबज्ञ मी, हरिओम श्रीराम अंबज्ञ।